गेल्या दिवसांपासून अमरावती जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे धामणगाव रेल्वे तालुक्यातील बगाजी सागर या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढलेला आहे अमरावती व वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या बगाजी सागर या धरणामध्ये सध्या चौऱ्याण्णव पूर्णांक त्रेचाळीस टक्के इतके पाणी आहे त्यामुळे या धरणाचे आठ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता एकतीस दरवाजे पंचेचाळीस सेंटीमीटर आहे त्यामुळे सध्या बगाजी धरणामधून एक हजार तीनशे सात क्युबिक मीटरने पाणी नदीपात्रामध्ये सोडलं जात आहे या धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग होत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने टिपलेले हे खास दृश्य प्रज्योत पहाडे विदर्भ न्यूज धामणगाव रेल्वे